कोबीची भाजी, कोबीची भाजी फुट 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 साले फुट 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 फुट। अबे तजिंदरा निस्ता साला लग्न रिसेप्शन हळद वळद सब खाऊ देते की साला पादू पादू निस्ता घरात कोरोना पेक्षा जास्त बीमारी तुला फैलावून ठेवली तजिंदरा किती पाठते बे। मी काय करू साला देवाघरची पुंगी आहे आणि तू फुसकी सोडते दवा। अबे हे कोणती पद्धत झाली म्हणजे तुम्ही पादवतो गुन्हा नाही करा आम्ही पादवतो। अबे खूपच एवढं खराब पाठते का कोणी साला सायलेंट किलर आहे साला तू आपली पुंगी सायलेंट मोड वर ठेवते खरट पाद्या। अबे ओ दलिंदरा तू या पुंग्या तू बाहेर जाऊन आतो इथं नको आतो सर तिकडे रूम सोडून चालला जा गरज नाही तुम्ही मला एकटा राहशील गरज नाही तू ते मन लोक सांगू जावे सर तिकडे बाईले बस केलं चालू इंस्टाग्रामचे फॉलोअर कोणी किती पोरीनं आपल्या रिक्वेस्ट पाठवल्या किती पोरी आपल्याला फॉलो करताय किती पोरीच्या कमेंट देत आहे किती पोरी लाईक करताय किती आपला जो व्हिडिओ आपले टाकले का पाच बसत बस तेवढेच कामं राहून गेले आयुष्यावर दुसरे कामं नाही रे भाकरे तुले। अबे मॉडेल सब वनीकरवर जाऊन व्हिडिओ टाकेल तर मग भक्क भक्क लाईक पोरीच्या नाही पोट्याच्या बी येते सगळे फॅन झालेले आहे म्हणलं मग हो हो मग आम्ही कार्य करून फायशी घेऊन मरून जातो ना आमच्या वरची थोडी आहे का गोष्ट सांगतो बोलू मार्केटमध्ये उंदराचा विषय स्वस्त आहे घरामध्ये गिलास आहे किचनमध्ये त्याच्यावर थोडस पान टाक आणि मिक्स करा चालला जा निवाच्या घरी मला त्रास नको देऊ तू का आणि जा जरा असं चाय मांड जा बोल वाढले ना भाऊ वाढले तू ये लई बनव जा चाय लवकर चुप राहा एक मिनिट हॅलो वाढले ना हा आपलं भाऊ काम असतो असं ना पहिल्यापासून वाढवून देतो आपण अरे आता तोच मावळा गे वाढले वाढले करताय अरे ते इंस्टाग्रामचे फॉलोअर ना गे का बोलताय हो म्हणजे कसे 1 लाख वाढले ना त्याचे मग 10,000 बनवून दे फक्त 1 लाख नाही पाहिजे मला काही नाही स्टार बनायचा तर मी का करू चालला मोठं इथं चहा मांड म्हणलं ही नाही होत्या स्टार बनायचा म्हणून चालले इथे आमचे फॉलोअर वाढवायचे त्यासाठी सगळंच करतो चाय मांडून देतो स्वयंपाक करून देतो पाय लागून देतो मला फॉलोअर्स वाढवते बस खरंच एक वेळा देऊ फॉलोअर वाढले ना आज चालले नाही वाडाचे साय वाडाचे साय वाढवून पुत्र बनलो इंस्टाग्रामचा पासवर्ड सांग लवकर ये मी काय ऑनलाईन बाकी चाय एवढी जबरदस्त बनवत नाही आई शपथ मी तारीफ म्हणजे खरंच तारीफ करतो तुम्ही एवढी जबरदस्त चाय बनवते तो अद्रक अद्रक टाकून जे बनवते ना भाऊ मला कधी कधी असं वाटते का म्हणजे तूच मही जर बायको असताना बस आनंदच आनंद अशी माझी इच्छा आहे का बायको भेटत तुझ्या सारखीच शपथ जास्तच गुण नाही देता का तू अबे आय लव्ह यू बे हां घेतो तू रूम सोडून चालला म्हणते कोण तू हो चाललो जायच्या पहिले माझे पैसे देऊन द्यायची भाकरी आहे इज्जत देऊ बोल थोडसा इज्जत इज्जत तिलेच देते जो इज्जतीचा लायकीचा आहे ती तू आहे का अबे आज तुम्ही मनान ते होईल खर का होत खरंच बर मला 500 भेटून What?
थोडं माग कर जमन चहा दे ना रे बाईचं रूप घेऊन उभा झाला ए मी बाई नव्हे मी तुमची बायको पागल आहे का बे तू सादरे बसा मांडी घालून कायच सादर माणूस की ठेवा जरा अशी चाय घ्या तुम्ही तू दूर बस बे तू कसा काऊ माणूस की राहिने यार तू काऊ नसा करताय तू मी काय करत आहो चाय बनवलं तुमच्यासाठी म्हणजे काय बोलला तुम्ही काहीच खरं होईन तुमचं काहीच नाही तुम्ही गलती ना काय बडबड करून आले तुम्ही माझ्यासमोर घे तू हे एक एक काम कर ना हे पकडतो एक मिनिट बरं मी उष्टा घेते जरासा तुमचा आणि तुम्ही माझा उष्टा घेता नको मीच घेतो तो चहा मी पूर्णच पितो पापा लावू नको ईश माझे उष्ट पण नाही घेत का तुम्ही अरे यार तू नवय नवे अबे तू अविनाश होय अविनाश हा मित्र ए मी अश्विनी होय तुमची अश्विनी अबे मले हात नको नको मले कस अभी होत आहे तू दुगा अविनाश अविनाश नाही प्लीज देवा माणूस की ना बस मी ना फालतू लालच केला यार अव्या तू असं होय ऐक अव्या असं तू दूर बसते एक काम कर बाई तू ही चाय घेऊन जा तू घेऊन जा इशे तुम्ही उष्टा केला तू जा ना लवकर जा तू तू बर यार तू जा तू जी ऐका ना अरे यार अबे तू काऊ माणसा दिला बे पहिले मी तुमची बायको तू पागल आहे का बे अबे नाही ग अरे हो ठीक आहे पण तू कसा बे तू माणूस होता ना तू बाई कसा झाला मला नाही पटत बे जातू काय नाही पटत फालतू आयटम नको बे यार तू हे बघा मी तुमची बायको आहे अश्विनी मला गर्लफ्रेंड आहे ऑलरेडी मी कायले बायको घेऊ मी गर्लफ्रेंड आहे ना ऑलरेडी मी तुमची बायको ना बेका मग मी मी तिच्यावर प्रेम करतो तुझ्यावर नाही का बरं आता मी खरं खरं सांगू का सांगू शकता तुम्ही मला आहे ना तुझ्यावरही प्रेम नाही तिच्यावरही प्रेम नाही तिच्यापाशी आहे ना लई प्रॉपर्टी आहे बस ते प्रॉपर्टी मला पाहिजे पूर्ण वावर पावर सगळं माझ्यापाशी राहील बस एक वेळा मला सगळं नावी झालं का विषय संपला काही प्रेम गेम करत नाही मी कोणावर तुझ्यावर नाही तिच्यावर नाही फक्त पैशासाठी करतो मी सगळं काही त्याला देऊ नका तर जा बरं एक गोष्ट सांगू तुम्हाला मी का प्रेम नाही करत तिच्यावर नाही करत माझ्यावरही नाही करत म्हणलं ना यार तुमने रेकॉर्डिंग काऊन केली रे आता ही रेकॉर्डिंग राहील तिच्यापाशी तिच्यापाशी म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंड पाशी तेव्हा तू ऍटम नको रव्या मजाक मारायला हव्या नाही अश्विनी अरे अश्विनी सांभाळून बोलायचं माझ्या सोबत समजलेस काय आणि हे काय घरी किती पसारा पडलेला आहे झाडू घ्या चुपचाप भांडे घासा मला जायचं रिसेप्शनला ते लग्नाच्या नंतर दुसऱ्या दिवशी होते ते हनीमून इश हनीमून नाही अव रिसेप्शन म्हणते त्याले बावड जेवण इट्स कॉल मराठी बावड जेवण यु नो हो आय चालली मी कुणाच्या मॉरिशसला चालली मी आजा गेला होता मॉरिशसले ए आजावर जायचं नाही तू मेलेला आहे वर तर देवापाशी गेलेला आहे मारेगावला चालली मी मॉरिशस म्हणते त्याले
कसं आहे थोडं दोन वर्ग कमी शिकले ना मी त्याच्यामुळे. चल मी येते आता. पण कोणाचं रिसेप्शन आहे? स्वाती पातळ हागे. पातळ हागे कोणासोबत? घनश्याम गांडफाडे सोबत आहे माझ्या मैत्रिणी सोबत. अरे यार तू खरा मी नाही करतो घरचे काम मी सांगून देतो. सर्वी नाही का कुंभकरण लेखाचे? झाडू नाही मारला भांडी नाही घासली तरी मला जायचं रिसेप्शनला. चला घ्या लवकर झाडू आणि माझी फेरनवी संपली येते घेऊन या. संध्याकाळपर्यंत सगळं रेडी पाहिजे मला भांडे कपडे झाडू सगळं. नाही तर आहेच मग रेकॉर्डिंग तुमची. उठाल का आता? हो मारता मारता. कधी बापाच्या घरी आयुष्यात झाडू नाही मारला. त्या भाकऱ्या बाई मारा लागत नाव ना त्याला मरत येईल जाऊन कुठ कुत्र त्याला केली बे यार त्यातच तो त्या भाकऱ्याला झालं का नाही? हो करत आमने बाप करत आमने भावाने. नंबर आहे माझ्याकडे तिचा फॉरवर्ड करू का? बरं घास या माझ्या माग येतो आयुष्यात कधी कामात येणार ना सर फाकड्याचे काम करायला लागून टाकत. त्या लवकर करत आहो ना बघ खरंच बाईचा जातीने लई काम करायला लागते आज माहित झालं. म्हणजे बाई बिचारी किती काम करत असं पण कशाचा आवाज लय कपडे धुवत आहो कपडे. माझे कपडे जर फाटले तर मी तुम्हाला फाडून ठेवेन. हरू हरू धुवत आहे हरू एकदम बरोबर एकदम बरोबर. देशील तिला त्रास गर्लफ्रेंडला नाही 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 नाही.
प्रॉपर्टीसाठी लग्न करशील? मी अव्यास होय तुया अव्यास होय हे सब नाटक तुले त्या दिवशी मी बोलताना ऐकलो तू मजाक करताय नाही मी बाई नाही नाही मी कंचना वे काढत आहो एक मुलगी लग्न करून घरी जाते ना नवऱ्याच्या तेव्हा ती आपलं माहेर विसरून सासरी जाते आणि त्या सासरलाच आपलं आईचं घर समजते आणि तू फक्त तिच्या प्रॉपर्टीवर लग्न करून तिच्यावर खेळ करणार होता आणि ह्या खेळ थांबवासाठी मला हे सगळं करावं लागतं समजलं का? सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत उपाशी लावून नवऱ्याची वाट आजकालची जी मुलं आहे ना हाच खेळ करून राहिलेला आहे मुलींसोबत म्हणून समज कोणती मुलगी आपल्याला प्रेम करते तर तिचा गैरवापर नाही झाला पाहिजे सगळंच नाटक होत का याच्यानंतर हे सगळं झालं नाही पाहिजे समजलं का? नाही होत सिंगल राह अरेंज मॅरेज कर त्या प्रॉपर्टीवर डोळे नको टाक बरं ठीक आहे आता तू चहा मांड एक लवकर बरं ठीक आहे मला बांगड्या काढून देशील का? हो काढून देतो काढ लवकर बांगड्या काढू माझ्या आईच्या बांगड्यावर सुधरला का नाही सांगतो यार मी काय कंचना